जय शिवराय मित्रांनो, तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग स्पेशल ब्लॉग आहे आणि आज नवीन काहीतरी करतोय, म्हणजे मराठीत बोलतोय। आज मराठीत मध्ये ब्लॉग होणार आहे, कारण खूप स्पेशल आहे, कारण की आज चाललोय रायगड, रायगडला, रायगड फोर्टवर, रायगड किल्ल्यावर। तर त्याचं रिझन असं आहे की आज आहे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 350। सो जाण्याचं कारण नाही आहे, गेलंच पाहिजे, कारण की आपलं जाणं हे कसं आहे की लाईक गेलंच पाहिजे असा विषय। तर आपल्यासोबत आहेत विशाल आणि माझे अजून काही तीन मित्र। काय बोलता मित्रांनो, जय शिवराय, जय शिवराय। तर अशाच या एनर्जी मध्ये आम्ही आता निघालोय, लवकर आहे, बघा मॅप टाकलेला आहे, 3.5 तास दाखवतोय इथून। तर 3.5 तासात आम्ही पोहोचू तिथे, जाऊन इथे होणारे कार्यक्रम, महाराजांचे आपले मराठी संस्कृती मधले जे जे कार्यक्रम असतील ते सगळं तुम्हाला आम्ही दाखवेन। तर चला भेटतो तुम्हाला तिकडे किल्ल्यावर जाऊन, तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी। तर मित्रांनो, आता सध्या आम्ही रायगडच्या खूप मागे, लाईक घाट आहे तो घाट खूपच मागे, अजून 8 किलोमीटर आपण पूर्ण मागे आहे। तर आम्हाला 8 किलोमीटर फक्त रायगडच्या पायथ्याशी जाईपर्यंत चालायचं आहे, आणि तिथून पुढे 2.5 तास लागतात रायगड चालायला। सो चला बघू, ट्रॅफिक तुम्ही बघू शकता, किती सारा गाड्या आणि किती सारे लोक आले। पार्किंग तुम्ही बघू शकता, पार्किंग किती फुल आहे, आणि आम्ही आता तब्बल 1.5 किलोमीटर चालत आलोय, त्या कोपऱ्यापर्यंत पार्किंग फुल आहे भाई। 1.5 किलोमीटर आपण चालत आलं भाई, आणि 1.5 किलोमीटर पर्यंत आपल्याला फुल पॅक होत। तर चला अजून चालायचं आपल्याला, आपण जाऊया पुढे फुल एनर्जी। चलो जय शिवराय। बघा मित्रांनो, पूर्ण बाईक पार्किंग आहे, एवढा सगळ्या आता बाईक्स आहेत। तर अशा प्रकारे एवढी सारी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता खूप लांब पर्यंत बाईक्स आहेत पसरलेल्या, आणि इथून पुढे अलाउड नाही आहे, इथून पुढे चालतच जायचंय। अशा प्रकारे आम्हाला चढा लागते, खूप डिफिकल्ट आहे, बट शेवटी मराठी मावळा आहे, चढून तर दाखवणारच। जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी। हे बघू शकता मित्रांनो गर्दी, आम्ही एवढं चढून आलो पण तो उतरायचा रस्ता असा बोललो आहे, आणि इथून वरती भरपूर गर्दी असल्यामुळे ते लोक फक्त अर्धे अर्धे लोक सोडत आहेत, सगळ्यांना सोडत नाहीये पूर्णपणे। चला बघू आता आपल्याला भेटते का जायला, तिथे गेलं पाहिजे आपल्याला पण। चला मग जाऊ तिथे, लाईनीत थांबू, चला चला लाईनीत बघू कधी भेटते आम्हाला चान्स। मित्रांनो कसं तरी सोडलं आम्हा सगळ्यांना, आता आम्ही निघाले मागच्या नाणे दरवाजे त्याच्या साईडून सोडलंय, आणि दुसऱ्या साईडून उतरायला दिलंय। तर बघू किती वेळात वरती पोहोचतंय। तर मित्रांनो आहे नाणे दरवाजा, हे बघा एवढा सारा गर्दीनंतर आता कुठे एक सिंगल लाईन फॉलो करतो आम्ही, बघू शकता, आणि हा सुंदर असा व्ह्यू अप्रतिम, आणि रायगडवरून दिसणारा हा अप्रतिम असा व्ह्यू। खूप जास्त स्ट्रगल झाले बट ठीक आहे, हळूहळू त्याचं बक्षीस किंवा काय बोलत फळ भेटत आहे आम्हाला।
जय भवानी जय शिवाय ये डोर बघितला का डोर बघितला का काय काय आलं त्याच्यामधनं अरे विशाल डोर बघितलास काय काय आलं डोरवरनं सी के त्याच्यावरनं एक का म्हणजे दरवाजा तसा का बांधला असेल असा कव का बांधला असेल काहीतरी रिझन असेल ना त्याला ना माहीत मी सांगतो पकड पकड मी सांगतो हे पकड व्ह्यू मध्ये मी सांगतो तुम्हाला तर त्याच्यामध्ये कारण असं होतं की मला पण माहीत नव्हतं मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मला कळलं किंवा महाराजांच्या टायमाला जेव्हा पण कोणी आक्रमण करायला येईल तर आक्रमणाच्या टायमाला ते हत्ती घेऊन यायचे हत्ती किंवा तोफांनी वार करायचे तर त्या टायमाला दरवाजावर वार होऊ नये दरवाजा लवकर तुटू नये त्याच्यामुळे तो असा कव करून बनवला गेला कारण की हत्तीला पण जोर लावायला ताकद लागते रनअप लागतो तो कव असल्यामुळे हत्तीला पण रनअप घेता येत नाही आणि तोफांचा मारा डायरेक्ट दरवाजावर न पडला तर भिंतीवर पडायचं ही होती बुद्धिमान डोकं लावण्याला बोलतात हे सगळ्या गोष्टी महाराजांकडून शिकण्यासाठी लक्षात ठेवा हे कव दरवाजे महाराजांनी असं का म्हणजे काय काय वैशिष्ट्य असतं मग काय रिझन असतं कधी पण करगिल्ल्यांवर गेला तर ते समजून घ्यायचं लावलं जातं तर मित्रांनो खूप जास्त स्ट्रगल नंतर पूर्ण 5:30 तासानंतर आम्ही वरती आलो वरती येऊन चेंज केलेलं आहे सगळ्यांनी कुर्ते घालून सगळे रेडी आहेत तर मित्रांनो ही आहे बाजारपेठ महाराजांची बाजारपेठ बघू शकता रायगड फोर्टवरील आणि गर्दी पण तुम्ही बघू शकता इथं काहीच गर्दी नाही आहे अजून दुसऱ्या साईडला आम्ही गेलो नाही आहे तिथे स्मारक आहे महाराजांचं आणि इथून आपण जाणार आहोत महाराजांची समाधी बघायला समाधीचे दर्शन घेऊन मग आपण दुसरीच्या दुसऱ्या साईडला जाऊ जिथे राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय आणि बाजारपेठ फुल पॅक आहे फुल पॅक गर्दी आहे नुसती चंद्र भागा आता आटायाची नाही डोळ्यातून चंद्र भागा आता आटायाची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही वारी चुकायाची नाही
तवा सारच थांबल तवा जोडल मी हात खेळू लागली विठ्ठला मला रिकामी रवाट झळू लागली विठ्ठला मला रिकामी रवाट मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या माझ्या घरात आस कधी थांबायची नाही उभ्या जलमात विठ्ठला वारी चुकायची नाही आता उघडल दार बघ अवघ्या जगाच तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख तुझ्या पायावर नाळ कधी तुटायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही वारी चुकायची नाही चला इकडून इकडून चल हाय आम्ही चाललोय रस्ता काढून कारण की एवढी गर्दी होती पाऊस लाईनवाली गर्दी फर्स्ट आहे तू
लाइन पाहू शकता तुम्ही, आणि ही लाइन तब्बल 4 तास झाला असू दे, 4 तास झाला लोक उतरत आहेत, आणि आम्ही ही दुसरी वाट काढून सगळे लोक मधनच इथे येत आहेत। तर बघू आता ही वाट कुठपर्यंत जाते आणि आम्हाला मध्ये घुसून देतात का, चला बघू। तर मित्रांनो चेंज झालंय, गाडीमध्ये आलोय। तर विषय असा आहे की मला गड उतरल्यावर गडच्या पायथ्यापाशी व्हिडिओ काढायचा होता, पण चार्जिंग ही राहिली नव्हती, संपलेली चार्जिंग। तर मग आता गाडीमध्ये आम्ही निघालोय, आम्ही रायगडचा टप्पा आता पार करतो थोडा गडापासला। तर भरपूर गर्दी होती, खूप शिवसैनिक बोलू शकतो, शिवभक्त आले होते आज, त्यांनी भरपूर प्रचंड प्रमाणात लोकांनी सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला, आणि आम्हाला त्रासही झाला काही लोकांना, बट ठीक आहे, महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता बोलल्यावर एक्सपेक्टेड होता की तेवढी गर्दी तर होईलच, पण थोडाफार कचराही झाला तिथे, बट ते साफ, जेवढे लोक होते जेवढी पोरं होती तेवढे सगळे ट्राय करत होते की जेवढं खाली घेऊन येता येईल तेवढं घेऊन येत होते सगळे। तर अशा प्रकारे आता आम्ही निघालोय, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स मित्रांनो? एकदम बेस्ट क्लासिक एक्सपिरियन्स। हा काय क्लासिक एक्सपिरियन्स, लाईट लाग ना, तुम्ही दिसत नाही, अविस्मरणीय। अविस्मरणीय क्षण। तू गाडी चालव बाबा, अविस्मरणीय क्षण बोलणार। अजून कसं, तुम्ही पहिल्यांदा आला, मी तर आलो होतो आधी, तर 18 तासाची वॉकिंग। हा, आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही पण आम्ही झोपलो नाहीये, रात्री 1:30 वाजता म्हणजे निघालेलो तेव्हापासून तसंच फिरतोय उन्हा तिकडे तिकडे। इवन आहे ना, एवढी गर्दी होती की आम्हाला तिथे एक झाड भेटत नव्हतं सावलीवाला झोपायला। सर तुम्ही विचार करू शकता की किती गर्दी असेल, पूर्ण पॅक आहे, तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये। तर एवढंच या व्हिडिओमध्ये, आता बाय बाय, अँड तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल होपफुली, आणि जाणताराचा झेंडा जात आहे इथे। तर अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलून मी इथून बाय बोलतो तुम्हाला, आणि आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये। आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या सर्व मित्रांना सगळ्यांना दाखवा की लाईक कशी गर्दी होती, काय होतं, काय नाही। तर जय भवानी, जय शिवाजी, बाय।